शिवसेना के रामटेक आमदार आशीष जायसवाल ने आरोप लगाया था कि विकास कामों के लिए सरकार की ओर से दिए जाने वाले निधि में भेदभाव किया जाता है इस आरोप पर आरोग्य मंत्री राजेश टोपे ने अपनी प्रतिक्रिया दी है उन्होंने कहा कि आशीष जायसवाल के मतदार क्षेत्र का विकास करना ये महाविकास आघाड़ी की जिम्मेदारी ही है जयसवाल जी फार चले मित्री तो फार हाडाचा कार्यकर्ता आहे मी म्हणेल खूप मेहनती आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपला मतदारसंघ सांभाळतात मी तर असं म्हणेल की त्यांच्याजवळ खूप चांगल्या कल्पना असतात त्या कल्पना आमच्यासारख्यांनासुद्धा ते ब्यव बऱ्याचदा वेळ घेऊन बसून सांगत असतात त्यामुळे त्यांच्या मतदारसंघाचा विकास झालाच पाहिजे ते आपल्या महाविकास आघाडीचे अत्यंत महत्त्वाचे आणि सिनियर आमदार आहेत तर त्यामुळे मला तरी असं वाटतं की ते माझे अत्यंत परम मित्र आहेत म्हणजे माझ्या नव्याण्णव दोन हजार पासूनच्या न माझ्या कार्यकाळापासून ते निवडून येत आहेत काही मध्ये एकदा दोनदा नसतील आले परंतु त्यांच्या मतदारसंघात विकास झालाच पाहिजे ती महाविकास आघाडीची जबाबदारी राहील आणि आम्ही सगळे मिळून श्रीयोत जयस्वाल यांचा मतदारसंघातसुद्धा विकास करून दाखवू काय अडचणीचा विषय नाही आम्ही सगळेजण एकत्र मिळून काम करतो आहोत